आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रतिभाज रेसिपी मराठीमध्ये। तर बघूयात आजची आपली झटपट रेसिपी। दे 2 मिनिटात बनणार आहे, कांदा चिरायचं टेन्शन नाही, सकाळच्या घाईगडबडीत होणारी रेसिपी। तर इथं मी एका कढाईमध्ये थोडंसं तेल घेतलेले आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 3 ते 4 लखनाच्या पाकळ्या मी क्रश करून घेतलेले आहे आणि ते आपण ह्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात। फ्लेम आपल्याला लोवरच ठेवायचा आहे। मेथी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। तर बघा इथं कट करून घेतलेलं मेथी मी त्या तेलामध्ये घालतीये। त्याचबरोबर इथं मी तूर डाळ 2 ते 3 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते। तर भिजवत ठेवलेलं तुरीचं डाळ आपल्याला ह्या मेथीमध्ये घालायचं आहे। खूपच चमचमीत, खूपच टेस्टी ही रेसिपी बनणार आहे आणि झटपट बनणार आहे। तर लो फ्लेमवरतीच आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। इवन मेथी आपण झाकून ठेवलं तरी ते कडू होणार नाही, तर जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलात तर। तर बघा हे चांगलं परतून घेतलेलं आहे, मेथीमधलं सगळं पाणी आकसून घेतलेलं आहे। आता आपण इथं घालूयात चवीपुरतं मीठ, लाल तिखट, थोडंसं इथं मी गोडा मसाला घालतीये। तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला घाला। त्याचबरोबर इथं मी कारळ्याचं कूट घातलेले आहे, ह्याला सनफ्लावर सीड पावडर म्हणतात, आणि ह्याच्यावरती आपल्याला 1 चम्मच तेल घालायचं आहे। तर टोटली ह्या रेसिपीसाठी मी 2 चमचे तेल वापरलेली आहे, 1 स्टार्टिंगला आणि 1 आता। तर आता आपल्याला एवढं सगळं घालून 1 मिनिटासाठी वाफ करून घ्यायचं आहे। तर बघा चांगलं स्टीम झालेलं आहे। ह्या प्रकारे स्टीम झाल्यानंतर त्याचं कलर सगळं चेंज झालेलं असतं, आपल्या भाजीला खूपच चांगलं टेस्ट तर येतंच आणि कलरसुद्धा येतं। तर भाजीचं टेक्स्चर तुम्ही इथं बघू शकता। आणि वाफेवरती जर मसाले चांगलं स्टीम झालं तर त्याला एक वेगळीच चव येते। इवन मुलंसुद्धा खूपच आवडीने खातात। लंच बॉक्ससाठी जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर खूपच झटपट बनते। चपातीमध्ये तुम्ही रोलसाठीसुद्धा हे यूज करू शकता। इतकं चांगलं ह्याचं सुखी भाजी झालेली आहे। न खाणारे सुद्धा आवडीने खातील, 1 चपाती खाणारे 2 चपाती खातील। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंटद्वारा कळवा। अजून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केला नसाल तर करायला विसरू नका। प्रतिभाज रेसिपी मराठी। थँक्यू।